हाँ हाँ व्हाट इज क्लियोपेट्रा, व्हाट इज, तुमच्याकडून पर परमिशन द्या रेकॉर्डिंगला हो, दिली आहे ना आता दिली लगेच. आहे. ओके हाँ, मोरे मॅम परमिशन दिली आपल्याकडनं, होस्ट कडनं, को होस्ट नहीं कडनं. नहीं आली, नहीं आली का? नहीं सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा. जमेल का करायला? ते ऑप्शन नसेल मला परमिशनचं. हां बंद आहे ना नाही रेकॉर्डिंग, असं मशीन आहे. ते परमिशनचा ऑप्शन बघायला लागेल रेकॉर्डिंगचं. हॅलो मॅम, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. इकडे रेकॉर्डिंग होतीये, कारण की तुम्हाला बरोबर. सेशनला 2-3 तास लागतील त्यामध्ये. तर इकडनं आमच्या सर्व्हरवरनं ते रेकॉर्डिंग होते, मी तुम्हाला नंतर देऊन. बरं चालेल चालेल. चालू करूया आता. मला वाटतं आता चालू करूयात आपण. जॉईन होत राहतील यायचं आहे का आणि कोणी? बाकी सगळे स्टुडंट. नेटवर्क प्रॉब्लेम आहे, काही काही जण जॉईन होत आहेत. जेवढे झालेत तेवढे त्यांच्या करून टाकू स्टार्ट, नाही पुन्हा हो उशीर होईल. स्टार्ट करूयात म्हणजे आपल्याला. असं पण नाही आपण एक, चालते. एक दोन दिसायले चालेले. हाँ आहेत, आणखी बरेच जण आहेत. चालेल. हां बरे चालेल चालेल. हाँ, सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते मी की सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करावे. व्हिडिओज ऑन करा सर्वांनी प्लीज. माझा आवाज येतोय सर्वांना? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर्वांना? येतोय मॅडम, येतोय, क्लिअर आहे. येस, स्टार्ट करूया आता. बघा सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. ऑनर द सेशन, आपल्याकडे मॅडम आलेले आहेत आणि व्हिडिओ ऑन करा प्लीज. सुकन्या, दीपक, सचिन थोरात, अनिल घोगरे, सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा. रसिका, सायली देशपांडे, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. ऋतुजा पवार, नमस्कार सर्वांना. मचित्र मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद च्या वरिष्ठ संगीत विभागाच्या वतीने मी वरिष्ठ संगीत विभाग प्रमुख या नात्याने प्राध्यापिका श्वेता कल्याणकर सर्वांचं
या ऑनलाइन व्याख्यानमालेमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज आपल्याला या व्याख्यानासाठी ज्या ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण त्यांना ऐकलेलं याच्या आधी देखील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही विनंती केली होती की मॅडमचं ऐकावं असं वाटतं, त्यांचं समजून सांगितलेलं आम्हाला समजतं, त्याच्यामुळे आपण त्यांना आपल्या वरिष्ठ संगीत विभागाच्या वतीने पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. अशा आपल्या सर्वांच्या आदरणीय डॉक्टर रेखा रत्न परखे मॅडम, के एस के कॉलेज बीड येथील वरिष्ठ संगीत विभाग प्रमुख आहेत, त्या यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या संगीत विभागाच्या वतीने मी मॅडम आपलं सहर्ष स्वागत करते. देवगिरी महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर अशोक तेजनकर सर, उपप्राचार्य डॉक्टर सी एस पाटील मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत त्या, डॉक्टर अनिल अर्बड सर, तसेच डॉक्टर दिलीप सरनार सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही एक ऑनलाईन व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे. आणि त्या व्याख्यानमालेमध्ये आज जे पहिलं सत्र आहे त्या पहिल्या सत्रामध्ये मॅडमचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे आणि विषय अतिशय सुरेख असा निवडलेला आहे मॅडमनी, सर्वांना आवडीचा विषय असल्यासारखा, कारण की सर्वांना वाटतं नेमकं की गाणं म्हणजे स्वरांनाच महत्व दिल्या जातं, शब्दांना महत्व आहे किंवा नाही. पण सुगम संगीतामध्ये खरंच शब्दांना महत्व दिलं जातं, पण काही जण तशा पद्धतीने नाही गात, ते कशा पद्धतीने दिल्या जातं. ऑनलाईन डेमोन्स्ट्रेशन विथ डेमो मॅडम आज आपल्याला सांगणार आहे. तर विषय आहे मॅडमचा संगीतात शब्दांचे महत्व, आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी इथे आलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांचं, माझे जे सहकारी प्राध्यापक आहेत प्राध्यापिका बकुळ पाटील मॅडम, प्राध्यापक अनिल घोगरे सर यांचं देखील सहर्ष स्वागत करते, कारण की या सर्वांच्या सहकार्यातून हा सगळा कार्यक्रम हे सगळं कार्य मी करू शकते, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. आता एक शब्द सुमनांनीच मी मॅडमचं पुन्हा एकदा स्वागत करते. असं म्हणतात ना की आपण आलात ही आपली प्रीत आहे मॅडम, आपण आलात ही आपली प्रीत आहे, तुमचं स्वागत करणे ही आमच्या वरिष्ठ संगीत विभागाची रीत आहे. आणि जे जिव्हाळ्याचं आपुलकीचं नातं तुमचं आणि आमचं आहे, त्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते. आणि हे मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आपलं हे सेशन सुरुवात करावे. डॉक्टर सुरेखा रत्न पाटील मॅडम, एकदा आपण मॅडमचं असंच टाळे वाजून इथेच आता स्वागत करूयात, कारण की कोरोनाच्या काळामध्ये आपण असं ऑनलाईन पद्धतीने भेटतोय, पण लवकरच नक्की मी असे आशा करते की लवकरात लवकर आपण मॅडमला आपल्या विभागात बोलून देखील आणखी एक ऑनलाईन सेशन घेणार आहोत. एकदा सर्वांनी मॅडमचं सहर्ष स्वागत करूया टाळ्यांच्या माध्यमातून. डॉक्टर सुरेखा रत्न पाटील, मॅडम अनम्यूट करावं लागेल आवाज तुमचा, अनम्यूट करावं लागेल. हॅलो मॅडम, तुम्ही अनम्यूट करा, म्यूट आहात. श्वेता मॅडम किंवा अनिल सर, मला को होस्ट बनवा ना, मॅडमला स्पॉटलाइट करावं लागेल. हा आवाज येतो बकुळ, आवाज येतो? हो मॅडम, हा येतो. सर्वप्रथम देवगिरी कल्याण देवगिरी कॉलेजचा संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक श्वेता कल्याणकर, त्यांच्या सहकारी प्राध्यापक बकुळ पाटील, प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर सर, उपप्राचार्य डॉक्टर सी एस पाटील, डॉक्टर अनिल अर्दड आणि डॉक्टर दिलीप खेळणार सर यांचं मी आभार मानते की त्यांनी मला या विचार मंचावर माझे काही विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानून कार्यक्रमाला सुरुवात करते. माझ्या आजचा व्याख्यानाचा विषय आहे संगीतात शब्दांचे महत्व. आता संगीतात शब्दांचे महत्व हा विषय घेण्याचं कारण असं आहे की आपण जे गायन करतो ते गायन क्रियेशी अंतर्भूत आहे. आपण जे गायन करतो मग शास्त्रीय असो, लाईट असो, किंवा उपशास्त्रीय संगीत आपल्याकडे असतं, किंवा लोकगीत हा पण गीत प्रकार आपल्याकडे आहे, तर जे आपण गायन करतो त्यामध्ये शब्दांना खूप मार्मिक स्थान आहे.
आपल्याकडे दोन पक्ष आहेत, स्वर प्रधान पक्ष आणि शब्द प्रधान पक्ष. स्वर प्रधान पक्षांचं जरी आपण स्वागत केलं की ठीक आहे तुम्ही स्वरांमधून राग उभा करू शकता, तरी पण बंदिशीतून तुम्ही काय किमया करू शकता हे या मैफिलीतून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व विद्यार्थी वर्गाला पण आवडतं गायन शिकायला, किंवा मग त्यांना कळायला पाहिजे की शब्दांचे उच्चार कसे असावेत, किंवा एखादं गीत गाताना त्या गीताचा अर्थ मनात घेऊन ते गीत कसं गावं. आणि आतापर्यंतच्या माझ्या सांगीतिक प्रवासात मी अनेक ठिकाणी परीक्षणाचं काम केलं, स्पर्धा असो किंवा मग इकडे आपल्या अखिल भारतीय मिरज मंडळांच्या परीक्षा क्लासिकलच्या व्हायच्या, तिथे जे मी काम केलं आणि तिथे मी ज्या बंदिशी गाताना ऐकल्या किंवा स्पर्धांमधून जी सुगम गीतं गाताना मी ऐकलेली आहेत, तर त्यावरून मला हे असं जाणवलं की शब्दांना फार गौण स्थान देण्यात येतं किंवा अपरिहार्यपणे त्यांच्या ते लक्षात येत नाही, अनाहूतपणे त्यांच्याकडून शब्दांवर अन्याय होत जातो, त्याप्रमाणे संगीतात शब्दांचे महत्व हे मी आपल्या समोर टॉपिक निवडला. आता प्राचीन काळात संगीताची व्याख्याच करताना गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीत नृत्यते अशी झाली आहे. म्हणजे याचा अर्थ असा ह्या संस्कृत श्लोकाचा की संगीतात गीत किंवा काव्य महत्वपूर्ण आहे असा उल्लेख त्याच्यात मिळतो. आता प्राचीन संस्कृत जे आपलं वाङ्मय होतं त्यामध्ये पण संगीत शब्दाचा अर्थ सम्यक गीत असं सांगितलेलं आहे. सम्यक म्हणजे संपूर्ण त्याचं प्रतीक आणि गीत म्हणजे संपूर्णपणे प्रभावदायक असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. किंवा कोणत्याही पदाला मंजूळ आवाजात गाणे याला गायन संबोधलेलं आहे. आता वरील परिभाषेनुसार आपण पाहिलं की गायन वादन नर्तन या तिन्ही कलांना संगीत संबोधलं गेलेलं आहे. याशिवाय पण एक व्याख्या प्राचीन ग्रंथातून आढळते की संवेदनेसह म्हणजे भावासह गायले गेलेले गीत म्हणजे संगीत. अशा प्रकारे ही जी संगीताची व्याख्या आहे, कुठलाही संगीतातील प्रकार असो त्याची प्रेरणा भाव असतो. जे भावाशिवाय संगीत होतच नाही, जे भावपूर्ण गात नाही त्याचं संगीत रसिकांना पण अमान्य असतं हे आपण पाहिलेलंच आहे. आपण म्हणतो एखादा कलाकार खूप प्रभावशाली गातो किंवा त्याचं गाणं खूप असं प्रभावशाली आहे कारण त्याच्या गीतातून भावनेचं प्रदर्शन मांडलेलं असतं. आणि माझं असं मत आहे की भावनेबरोबरच बुद्धिजन्य गाणं असतं, प्रत्येकाच्या बुद्धीतून ती कलाकृती साकारलेली असते. आता एखादा गायक यमन राग मांडताना त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला जो वाचला यमन राग त्याप्रमाणे त्याची जेची मांडणी करतो आलापताना सकट, किंवा एखादं गीत एखादा गायक गात असेल तर त्याच्या त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे ते गीत तो गातो. म्हणजे याचा अर्थ बुद्धी आणि भाव याचा मिलाप संगीतामध्ये आढळतो. आता आपण वैदिक काळाकडे वळूया. प्राचीन वैदिक काळामध्ये वैदिक संगीत जे होतं त्यामध्ये ओंकार हा शब्दच होता. ओंकार या प्रणवातून म्हणजे शब्दापासून संगीताची उत्पत्ती मानली गेलेली आहे. प्राचीन वैदिक ऋषींनी ओंकाराला नादमय स्वरूप दिलं, नादमयात्मक गाऊन त्या ओंकाराचा परिचय सर्वांना दिला. आता प्राचीन काळामध्ये आपण पाहतो की यज्ञ यागासाठी काव्य रचली गेली, त्यातील काही गेय होती त्यांना ऋचा म्हटलं जाऊ लागलं आणि यज्ञाधिक्रियेत जे मंत्रांचं उच्चारण व्हायचं ते मंत्र स्वरित उदात्त आणि अनुदात्त ह्या स्वरांमध्ये त्याचा अंतर्भाव असायचा. आणि ह्या तीन स्वरातूनच पुढे सप्तस्वरांची निर्मिती झाली हे पण आपण आपल्या शास्त्रीय माहितीमध्ये वाचलेलं आहे. आता ऋचा गायनामध्ये असं प्रमाण मिळतं की लघु दीर्घ याप्रमाणे त्या त्या मंत्रांचं उच्चारण होत असे. शब्दांवर स्वराघात दिले जात त्यामध्ये, त्यामुळे वातावरणाची निर्मिती होत असे. म्हणजे शब्द किती महत्वपूर्ण होते वैदिक काळात हे आपल्याला कळतं. ओम शांती ही अंतरिक्ष अग्नी शांती ही आपय शांती पृथ्वी ही शांती वनस्पतय शांती ओम शांती 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 अशा प्रकारे धीरगंभीर स्वरूपात मंत्रोच्चार होत असत. आपण पण गावाकडे यज्ञ यागादी क्रिया करताना पाहतो किंवा आपल्याकडे सप्तशतीचे पाठ करतात किंवा आपल्याकडे अथर्वशीर्षाचे पाठ हे जे करतात त्यामध्ये हे ऋचा गायला जातात, त्या छंदोमय असतात. आता त्या काळात संगीतात साम गायन महत्वपूर्ण होते कारण ऋचांना स्वरामध्ये गाण्याची प्रथा पडली.
आणि आता आपण पाहिलं की साम गायनात बलाघात शब्दांवरचा जो बलाघात होता तो महत्वपूर्ण होता. ते विशिष्ट ढंगात उच्चारण होत असते त्या मंत्राचं. म्हणजेच गायनाचा ढंग कसा असावा याचे हे उदाहरण त्या काळापासून आपल्याला आहे. आता अजून एक यज्ञ करताना जो मंत्र आहे ते खूप ठिकाणी म्हटला जातो. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा तानि प्रथमानम देहनाकम महिमानः सचंत्र यत्र पूर्वे स्वाध्याः सन् कुबेराज वैश्रवनाय महाराजाय नमः. काही शब्दांना दीर्घ केलेलं आपण पाहिलं ना. ह्रस्व दीर्घाप्रमाणे त्या मंत्राची रचना करून गंभीर वातावरणाची निर्मिती यज्ञ यागादी ह्याच्यामध्ये होत असते. आता यानंतर प्रार्थना. पूर्वीच्या काळात प्रार्थना चालत आलेल्या आहेत. प्रार्थना म्हणजे देवदेवतांची स्तुती आणि विश्व कल्याणाच्या प्रार्थना पण आहेत. आणि विशेष म्हणजे असं आहे की सर्व धर्म समभाव याप्रमाणे प्रत्येक धर्मातून या प्रार्थना आपल्याला दिसतात. आणि स्वर शब्दांच्या मिलापातून किती प्रसन्न अनुभव येतो हे यातून आपल्याला त्या प्रार्थनातून आपल्याला कळतं. तर पहिली प्रार्थना आपण घेऊया. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा ज्योतिर्गमय. ही हिंदू धर्मातली प्रार्थना खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर ओम बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. पवित्र शब्दांना पवित्र सुरावटींची जेव्हा चाल लागते तेव्हा किती वातावरण निर्मिती होते. फक्त स्वरमयच गाणं नसतं पण शब्दांनी त्या गाण्याला जी मार्मिकता येते हे या प्रार्थनेतून आपल्याला दिसलं. अजून एक बायबलमध्ये प्रार्थना आहे. तूही तू तूही तू मेरे येशू तूही तू तूही तू मेरे येशू. येशूची प्रार्थना करताना हा सुरावटीत किती आनंद मिळतो हे आपण पाहिलं. अजून एक प्रार्थना आपल्याला माहितीये जैन धर्माची. ओम नमो हरिहंतानं ओम नमो जी सिद्धानं ओम नमो यरियानं ओम नमो वशायानं नमो लोहे सौर ताहूनं. आतापर्यंत प्रार्थना आणि ह्याच्यातून आपल्याला जाणवलं की ईशस्तुती हा मुख्य हेतू होता. देवदेवतांच्या आवाहनासाठी त्या काळात काव्य रचलं गेलं आणि त्याला समर्पक शब्दांची जोड देऊन जो अजोड मिलाप झाला तो आपण पाहिला. शब्दांचं महत्व आपल्याला कळलं. आता श्वेता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काही जणांना प्रश्न पडतो ना, फक्त स्वर म्हणजेच संगीत का किंवा शब्द म्हणजेच संगीत का? असं नाहीये. स्वर शब्दांचा सुरेख मिलाप गीतम काव्यम तथा नृत्यम. आता नृत्य जरी प्रकार पाहिला तर त्यात काव्य असतंच. आपण पाहिलेलं आहे ना जेव्हा कथ्थक नृत्य प्रकार सादर होतो तेव्हा त्याच्या मागे ठुमरी गायन असतं किंवा काही बंदिशी पण गातात. आणि दक्षिणात्य जो आहे भरतनाट्यम त्यामध्ये जावळी वगैरे जे प्रकार आहेत त्यामध्ये पण एक काव्य असतं, कथानक असतं. त्याप्रमाणे म्हणजे नृत्यामध्ये पण आहे. फक्त वाद्य वादन हा घटक वेगळा पडतो. म्हणजे त्यात फक्त वादन असतं आणि गीत गीत म्हणजे संगीत. म्हणजे ह्या तिन्ही विस्तृत शाखा आहेत. त्यातलं गीत म्हणजे गायन आपल्या गायनाशी प्रत्यक्ष निगडीत आहे आणि त्यात आपण शब्द टाकले की गाणं परिपूर्ण होत. ध्रुपद गायन शैली आता आपण पाहूया. ध्रुपद गायन ही पण प्राचीन शैली आहे. पूर्वीच्या काळी चालत असेल. आता वरील प्रमाणे यातील काव्य पण देवदेवतांच्या स्तुतीवर असेल. गायन शैलीत ध्रुपद पहिल्यांदा चार भाग असत.
गायनाचे स्थायी अंतरा संचारी आणि अभोग. आता यात शब्दांच्या पटी होत असत त्याला लयकारी म्हणतात. शब्दांची एकपट दुप्पट तिप्पट चौपट असं म्हणजे शब्दांना खूप न्याय असे. शब्द गायकीला यात अंतर्भाव असे. आता शृंगारिक काव्य मला ध्रुपदामध्ये कधीच आढळलं नाही. कोणाला आढळलं असेल तर तो प्रकार असेल. पण ह्याची काव्य बहुतांश देवदेवतांच्या स्तुतीपर होती आणि राजे राजवाड्यांची नंतर काही रचले गेली त्यांच्या दरबाराचे वर्णन किंवा त्या काळची परिस्थिती होती अशा प्रमाणे ती काव्य होती. आता ध्रुपदाचा मूळ उद्देश ईशस्तुती असल्यामुळं एक भक्तिभाव या काव्यातून आपल्याला आढळतो. एक ध्रुपद मी तुम्हाला ऐकवते. भैरव रागात आहे. जय भैरव शिव शंकर नाद ब्रह्मा ओंकार नीलकंठ गिरिजावर शिव गण गरजत जय हर जय भैरव शिव शंकर जय भैरव शिव शंकर नाद ब्रह्मा ओंकार नीलकंठ गिरिजावर शिव गण गरजत जय हर जय भैरव शिव शंकर. जोरकसपणा हे या गायकीचं मुख्य वैशिष्ट्य होतं. शब्दांवर जोर देऊन गायन केलेलं जायचं. आता पण त्यांचे आग्रा घराण्याचे जे गायक आहेत त्यात ध्रुपदाचा थोडा भाग उतरलेला आहे. त्यांची नोम तुमची आलापी वगैरे त्यामध्ये जोरकसपणा आपल्याला आढळून येतो. आता शब्दांची दुप्पट केलेली मी यातून दाखवलं. असंच तिप्पटीमध्ये चौपटीमध्ये शब्दांचा अंतर्भाव या गायकीमध्ये महत्वपूर्ण ठरलेला आहे. आता यानंतर आपण वळूया राग संगीत. मूड सॉफ रागात आता संगीताचे महत्व पाहताना आपण रागदारी संगीत हा प्रकार पाहतो. तर रागाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. रंजयती इति रागः असं ग्रंथातून म्हटलेलं आहे. नियमांनी बद्ध अशी रचना जी जनचित्ताचे रंजन करते. आता तुम्ही राग गायन करताना ते लोकांना आवडायला पाहिजे ना. मग त्यानुसार जनचित्ताचे रंजन करणारी असं जोडलेलं आहे त्यामध्ये ती रचना म्हणजे राग. आता राग ही संकल्पना पाहताना रागाचं स्वरूप पाहावं लागतं. राग म्हणजे काय नेमका तर आपण आधी पहिल्यांदा त्याचा आरोह शिकतो नंतर त्याचा अवरोह शिकतो नंतर पकड आणि त्यानंतर येते बंदिश. म्हणजे आपला जो आजचा विषय आहे शब्दांचे महत्व बंदिश मध्ये येतं काव्य गीत आणि ह्या बंदिशीमधूनच राग उभा राहतो. बंदिश म्हणजे एक रागाचा चेहराच असतो. रागातील ज्या भावभावना आहेत त्या बंदिशीमधून उमटलेल्या आपल्याला दिसतात. संगीतातील गीताचे महत्वाचे स्थान आपल्याला या बंदिशीवरून लक्षात येते. आता प्रत्यक्ष गायन क्रिया करताना आपण दोन प्रकारे ख्याल गातो. एक विलंबित ख्याल आणि दुसरा छोटा ख्याल. विलंबित ख्याल मध्ये संक्षिप्त अशी रचना असते आणि सादरीकरणात ती स्वरात गुंफून आपल्याला गावी लागते आणि ती विलंबित लयीत गायन करतात. म्हणजे शब्द थोडे असल्यामुळे ते आलापामध्ये स्वरांमध्ये गुंफून पुरवावे लागतात. आता उदाहरणार्थ मी भूपची एक विलंबित ख्याल गाते. आ, 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 आ,
ठीक आहे, मी स्वरातून राग उभा केला, भूप्रागात मी स्वरच म्हटले, पण त्यात बंदिश टाकली तर काय वावग आहे? त्या बंदिशीतून ती श्रोत्यांना भिडेल ना. हे स्वरप्रधान गायकीला आपण विरोध करत नाही. काहींचं म्हणणं आम्ही स्वरातून राग उभा करतो, ठीक आहे मी हे स्वर गायले, पण ह्याच्यात जर मी बंदिश मांडली तर अजून सौंदर्यात त्याचा अंतर्भाव होईल, नाही का? आता पहिल्यांदा बंदिशीचा अर्थ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. उगीच मॅडमने शिकवली मी बंदिश गायली असं नाहीये. आम्हाला शिकवायला बर्जे मॅडम होत्या, त्या आधी बंदिश वाचायला लावायच्या. बंदिश वाचा आणि त्यातून त्या भाव काय आहे आणि काय म्हणायचं आहे ते बघा. आता मी ही जी बंदिश म्हणणार आहे ते गुरु वंदन आहे. गुरुंची सेवा केल्याने जेव्हा तुम्हाला सगळीकडे निराश निराश वाटत असेल तेव्हा गुरु पद कमल वंदे, गुरुंचे पद कमल वंदन करा, तर तुम्हाला श्रीरामाचं दर्शन होईल. आवाज येतोय ना माझा? आवाज येतो? ओके. बंदिश सब मुकडा आकर्षक असतो. मुकडा आकर्षकतेनं समेवर येण्याचं कसब त्याच्यात असतो. मग मुकडा घेऊन समेवर येताना स्वराघात करून यायचं का मुलायमपणे यायचं हे त्या बंदिशीवर ठरतं. आता यात आपण गुरुवंदना करतोय तर मग आपल्याला मुकडा घेतल्यानंतर समेवर आघात करता येणार नाही. जा भाई असं नाही जमणार, मग ते अर्थ राहणार नाहीत. गुरुंच्या कठोरतेने आपण गुरुंचं वंदन करतोय असं त्याचा सिद्धांत होईल. त्याच्यामुळे या बाई सब लापांनी शब्द भरून काढलेले आहेत. आताच मी सांगितलं संक्षिप्त मांडणी असते शब्दांची, पण ते स्वरालाप असे अंधारून गोंजारून घ्यायचे की बंदिश अशी भरून काढली असं वाटलंच नाही पाहिजे. गु अंतरा म्हणती आता गुरु चरण कमल वंदन केल्यानंतर रघुपतीचे चरण कसे मिळतात हे आतून आपल्याला दिसलं. आता शब्द तोड करण्याने कशी बंदिशीची हानी होते. कधी कधी श्वास पुरत नाही, कधी कधी कुठं पूर्ण विराम द्यावा कळत नाही. त्यामुळे आता हे शब्द आपण जर असे म्हटले गुरु श्वास लागला तुम्हाला शब्दांची हानी होते. जोडून म्हणायला पाहिजे गुरु रघुपतीच्या
बड़ा ख्याल झाल्यानंतर ख्याल मध्ये छोटा ख्याल घातात। आता छोटा ख्याल म्हणताना त्याच पर शब्दांचा आता मिलापच असतो आणि छोट्या ख्यालाचे विषय आपल्याला विविध विराहाच्या बंदीशी आढळतात। कधी आपल्याला त्या त्या काळच्या जी सामाजिक परिस्थिती असते त्या त्या काळच्या बंदीशी आढळतात। आता स्वर प्रधानता की शब्द प्रधानता हा वादाचा मुद्दा असला तरी शास्त्रीय संगीतातील शब्द स्वर टांगण्याच्या खुंट्या नाहीयेत ते म्हणणं बरोबर होणार नाही। एका पुस्तकात मी वाचलं होतं की आम्हाला शब्द नकोयत ते आमच्या स्वर टांगण्याच्या खुंट्यात, तर हे मला अजिबात मत पटलेलं नसतं। अर्थात ही मतं माझी आहेत, तुम्ही ती घ्यावीत असं मी म्हणणार नाही, पण मला जे वाटलं शब्दांबद्दल ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय। आणि जर तुम्हाला काही यातलं पटलं नसेल तर श्वेता मॅडम कडे बकुल मॅडम कडे माझा नंबर आहे, तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता। तर अर्थवाही गायन होण्यासाठी बंदीशी प्रभावशाली झालीच पाहिजे। आणि फक्त बंदीश प्रभावशाली लिहून उपयोग नसतो, तिचं उच्चारण, कुठे कुठे स्वराघात करायचा, कुठे शब्दांवर जोर द्यायचा, कुठे शब्द कोमलतेने वापरायचे, त्यासाठी साहित्य आणि संगीत ह्या दोन्हीचा अभ्यास पाहिजे। वाग्यकार हा आपल्याकडे मागे प्रकार होता जे उत्तम साहित्य आणि संगीताची निर्मिती करतो, त्याला उत्तम वाग्यकार। आपल्याकडे ते प्रकार दिलेले आहेत, कनिष्ठ वाग्यकार। तर त्याप्रमाणे वाग्यकारांचं पण काम असतं की अतिशय यमकयुक्त छंदयुक्त बंदीशी निर्मिती करणे। आता भूप्रागाचा बडा ख्याल गायल्यानंतर प्रत्येक रागात असंच असतं, छोटा ख्याल गायलेला जातो, तो मग वेगवेगळ्या तालामध्ये असतो, त्या त्या तालाप्रमाणे किंवा त्या त्या बंदिशीच्या भावाप्रमाणे गायन करावं लागतं। आम्ही ही बंदिश गाते, जब ते तुम्ही सनागली प्रीत नवेली तारे बलमा मोरी जब ते तुम्ही। आता मी तो लागली शब्द जोरकसपणे म्हणला तर आता ह्यामध्ये काय वर्णन आहे की नवोदित प्रीत प्रेम झालेल्या एका प्रेयसीनं ते मत मांडलेलं आहे। आणि मी इथे जब ते तुम्ही सन लागली इथे जोरकसपणा कामाचं नाही ना, प्रीत लागलेली आहे तिथं, तेवढाच कोमलता आला पाहिजे त्या भावामध्ये। बंदिशीचा अर्थ समजून घाणं केलं पाहिजे। जग ते तुम्ही सन लागली मुलायमपणे, जग ते तुम्ही सन लागली प्रीत नवेली तारे बलमा मोरी, जग ते तुम्ही सन लागली। इथे लागली समेता शब्द त्याच्यावर अजिबात आघात नको, कोमलपणा पाहिजे। आता एक बंदिश असे आहे की त्याच्यात तुम्ही स्वरांवर जोरकसपणा देऊ शकता, त्या समेवर आघात देऊ शकता, कारण तिची रचनाच तशी आहे। इतने जो बन पर मानन करिए, जोबन म्हणजे यौवन, इतने जोबन पर मानन करिए, की तुझ्या यौवनाचा तू एवढा गर्व करू नकोस। इतने जोबन पर मानन करिए डरिये प्रभुसो आज आली, त्या काळातली म्हणजे तू प्रभूला डर, मदमस्त होऊ नकोस, असा सुंदर अर्थ आहे। आता मी जर हे इतने जो बन पर, तर कधी कधी तुम्हाला काय वाटेल जो बन पर म्हणतात मॅडम, इतने जो बन पर, तर आता इथे जो ला आपण स्वराचा किंवा शब्दाचा जोरकस म्हणला तर कसा इफेक्ट, इतने जो बन पर, जो बन पर म्हणजे यौवन, जो बन पर मानन, इथे दान जोर, मान करतोयस ना तू तुझ्या यौवनाचा, मानन करिये जो बन पर मानन करिये डरिये प्रभु तो। आता इथे उच्चारा मोठ्याने उच्चारा, कोमलता अपेक्षित नाहीये इथे, डरिये प्रभु तो आज आली, इतने जो बन पर मानन करिए। तिसरी बंदिश आतली आहे ती अळवणी करते भूप्रागामध्ये, सजनवा अहो मोरे घरवा। आता इथे जोरकसपणा कामाचा नाही बंदिशी उच्चारणामध्ये। काही जणांचं मत असतं आमची ती स्टाईल आहे, आम्ही समेचा शब्द जोरकसपणानेच घेतो किंवा समेवर आदळतो, थोडक्यात आदळलं म्हणतात। खूप ठिकाणी तुम्ही पण पाहिलेलं असेल किंवा माझ्या प्राध्यापिका मैत्रिणींनी ऐकलेला असेल, सम असले की तो शब्द असा
जो असा प्रगत पडलेला आहे, तर तसं न करता त्याच्या गीताचा भावार्थ त्या समयामध्ये साधला जावा. सजन वाओ मोरे घरवा, इथं विनवणी आहे. सजन वाओ आता येतो मोरे घरवा, काही गरज नाहीये. मोरेवर मी समाली म्हणून आघात करण्यात काहीच अर्थ नाहीये तिथे, कारण मी बोलावतीये त्याला. सजन वाओ घरवा, सजन वाओ मोरे घरवा, रात भई सखी जागत मनवा, रात भई सखी जागत मनवा, बिरह वियोग सताए पिहरवा, बिरह वियोग सताए पिहरवा, सजनवा मोरे घरवा, सजनवा मोरे घरवा, सोवत सब जन निज मंदिरवा, चांद सुहावत शील सतरवा, कर विनती मोहे, इथं विनती आहे त्याला, विनंती आहे. कर विनती मोहे लागोही गरवा, सजनवा मोरे घरवा. एकच राग, माझी कन्सेप्ट आता तुम्हाला कळलीच असेल. त्याच्यात विविध बंदिशी आपण गायल्या, एक अवखळ प्रेयसीची भावना आपण पाहिली पहिल्या बंदिशीतून. दुसऱ्या बंदिशीतून आपण पाहिलं की एक फिलॉसॉफिकल सांगितलं तुम्हाला, इतने जो बन पर मान न करिये. आणि तिसऱ्या बंदिशीतून आपण विरह मांडला, म्हणजे बंदिशीतून त्याच्या रागाचे मूड कसे बदलतात हे तुम्हाला कळलं. स्वर शब्दांच्या मिलापाने एक अजोड कलाकृती तयार होते, हे निर्विवादच आहे. राग स्वरूप गायलं म्हणून काय झालं, त्यात बंदिशींचा अंतर्भाव केला आणि त्याच्यात विविध मूड्स असले, बंदिशीत वेगवेगळे विषय असले, तर तो राग त्या त्या ढंगाने खुलत जातो किंवा तसा तसा भासतो. मध्ये मी एका ठिकाणी वाचलं, किरण फाटक म्हणून खूप छान लिहितात ते सध्या, पण काय की मत मला त्यांची पटत नाहीत. आता तुम्हाला पटतात का नाही मला माहित नाही. त्यांचं असं म्हणणं की एखादी व्यक्ती असेल तिची त्या त्या वेळची जी भावस्थिती असते त्याप्रमाणे ते तो राग आणि ती बंदिश वाटते, असं त्यांचं म्हणणं. आता समजा मी यमन मधली ही बंदिश घेतली, बकुळ पाटील मॅडम आनंदाच्या मूड मध्ये आहेत आणि त्यांना मी ही बंदिश ऐकवली, हे सखी कलना परत मोहे घडी पल चिन दिन, कलना परत मोहे घडी पल चिन दिन. बकुळ मॅडम चा जरी मूड आनंदात असला तरी त्या असं म्हणणार नाही की ही बंदिश आनंदी मूडची आहे. म्हणजे त्या गायकाचं ते मत मला अजिबात पटलं नाही की भावस्थिती जशी असली तरी ह्या बंदिशीत जे शब्द आहेत ते विराहाचे आहेत. कलना परत मोहे घडी पलचिन दिन, म्हणजे अशा प्रकारे मतांतर असतात. फक्त मी माझं मत तुमच्या समोर मांडायचं व्यक्त केलं. आता समजा श्वेता मॅडम सॅड मूड मध्ये आहेत आणि मी त्यांना ही बंदी ऐकवली, खोरी गगरिया भरन दे, खोरी गगरिया भरन दे, विनंती आहे. खोरी गगरिया भरन दे, मोरी गगरिया भरन दे मोरी. आता मग श्वेता मॅडम असं म्हणणार का ह्याच्यात विनंती नाही, मी सॅड आहे म्हणून मी सॅडच आहे, तर ही संकल्पना ती खोटी ठरते. या निमित्ताने मला शब्दांच्या निमित्ताने हे आठवलं. आता बंदिशींचे उच्चार, मी आता तुम्हाला एवढ्या बंदिशी गाऊन दाखवल्या त्या त्या मूड प्रमाणे गाऊन दाखवल्या. आता उच्चार हे स्पष्ट पाहिजेत, बंदिशीचे उच्चार कसे पाहिजेत, स्पष्ट पाहिजेत. पहिल्या काळी अस्पष्ट उच्चार करायचे,
ते घराण्या घराण्यातले मतं घेत होते. तुम्ही वाचलेलं पण असेल की आपल्या घराण्यातली बंदिश दुसऱ्या घराण्यात जाऊ नये म्हणून मग कधी कधी तर काही गुरु फक्त स्थायी शिकवत आणि अंतरा शिकवायचेच नाहीत. मग शिष्यांना त्यांच्या मागे लागावं लागायचं. मी तर कलाविहारमध्ये एक किस्सा असा पण वाचलाय, एक शिष्य चाकू घेऊनच गेला बाजारात, त्याला कळलं गुरु तिकडे गेलेत, म्हणे अंतरा देतो का नाही. तुमच्या वयात मी हा किस्सा वाचलेला आहे. तर हा झाला गमतीचा भाग, पण अस्पष्ट उच्चार करायचे आणि त्यामुळे काही अपभ्रंश काही काही बंदिशीत राहिलेत, तर ते कसे मी तुम्हाला सांगते. आता आपल्याकडे हा राग आहे निसा भिंपला, निसा ग म प नि सा नि द प आ रा ना ना रे ना वाटते ना जा जा रे अपने मंदिर वाया जा रे अपने. आता इथे पण शब्द जोरा थकलायचा असेल तर जा जा रे असं गातात ते जण, जा जा रे अपने मंदिर वाया. आणि याच्यात लटका राग आहे ना, तिला जाऊ नये वाटते पण म्हणतीये ती रागामध्ये जा जा रे अपने मंदिर तुन पावे सासन नंदिया तुन पावे सासन नंदिया जा जा रे अपने मंदिर वाया. बघा जा जा दे मी आहे जा जोरकसपणाने नाही म्हणायचंय, लटका राग आहे जा जा रे अपने. आता अपभ्रंश कुठं आहे, तुन हो सदा रंग तुम को चाहत हे क्या तुम हम को छगन दिया. आता हे छगन दिया काय आहे त्याचा मला अर्थ आतापर्यंत समजलेला नव्हता, आणि माझं तर फार लक्ष असायचं हे बंदिश काय म्हणायचं आहे, हे छगन दिया मला अजूनही अर्थ कळलेला नव्हता. काहीतरी अपग्रह झालेला असणार आहे ह्या बंदिशीमध्ये. क्या तुम हम को छगन दिया. नंतर मी काही काळाने एका क्लासमध्ये परीक्षक म्हणून गेल्यानंतर हीच बंदिश ऐकली, तुन हो सदा रंग तुम को चाहत हे क्या तुम हम को छगन किया. मला ते योग्य वाटलं साहित्याप्रमाणे, म्हणजे तू छळ करतोयस माझा, छगन दियापेक्षा हे छलन किया मी त्यांना म्हणून पण दाखवलं हे योग्य वाटतंय मला, है ना. छलन किया क्या तुम हम को छलन किया क्या तुम हम को छलन किया जा जा रे अपने मंदिर वाया जा रे. बघा बंदिश म्हणायची स्टाईल असते, शब्दाचं उच्चारण पाहिजे. आणि मी तुम्हाला आता एक मुद्दा मांडला होता ह्या बंदिशी निमित्ताने तो आला की बंदिशीमध्ये त्या त्या काय त्या सामाजिक स्थितीचं लक्षण असायचं. ही पहिल्या काळची बंदिश आहे, पारंपरिक बंदिशीमध्ये त्या काळची जी समाजाची परिस्थिती होती त्या काळामध्ये स्त्रीला सासू आणि ननंद अशा कितीक बंदिशी आपण पाहतो. त्या काळच्या सामाजिक स्थितीवरती खूप धाक असायचा, पतीला भेटता येत नसायचं. तर असं कुठंतरी ह्याच्यात परिवर्तन व्हायला पाहिजे, कारण आता मुली काही सासू सासऱ्यांना वगैरे दिसत नाहीत ना, डिस्कोला जातात, डायरेक्ट डिस्कोला जातात. हा झाला गमतीचा भाग. पण त्या काळामध्ये बहुतांश बंदिशी याप्रमाणे होत्या, तुन पावे नंदिया. आता अजून एक सास ननंदियाची बंदिश, त्या काळची सामाजिक परिस्थिती बघा, म्हणजे बंदिशीत किती सामर्थ्य शब्दांमध्ये. आपला जो आराग आहे सारंग, रे नी सा रे म प नी प म प नी सा नी प म रे म रे नी सा जनन जनन मोरी पायल बाजे जनन जनन मोरी पायल बाजे बिचुवा चुम चुम छनन साजे. आता अंतरा तास बुरी मोरी, त्या काळची सामाजिक परिस्थिती
तातुबुरी तातुबुरी मोरी ननंदा हसेनी देवर सुनने नारी जनन जनन मोरी पायल पाजे। अशा प्रकारे बंदिशींमधून आपल्याला कळतं की अपभ्रंशात्मक ज्या बंदिशी राहिल्या त्या तशाच राहिल्या, आणि ज्या पारंपरिक बंदिशी काही लोकांनी पुढे संथा टाईप वापरल्या त्यामधले शब्द चांगले राहिले। आता बंदिश गाताना मी सांगितलं तुम्हाला आता की शब्दांचं उच्चारण चांगलं पाहिजे आणि त्याबरोबरच शब्दांची तोडफोड नाही केली पाहिजे, ते तर मग सुगम मध्ये पण तसंच आहे, नाही तर मग रसहानी होते किंवा अर्थ बदलतो, मग शब्दांचा अर्थच बदलून जातो। आता उदाहरणार्थ काही बंदिशी अशा आहेत की त्याच्यावर समेवर आघात देण्यामुळे म्हणा किंवा कधी कधी श्वास लागतो गाताना, त्याच्यामुळे असे अपभ्रंश होतात। आता यमन मधली आहे रे ना पिया की नजरी या, याला बाजूला टाकतात, दम लागला किंवा समेवर आघात देण्यामुळे पिया की नजरी या जादू भरी। आता यात काय म्हणायचंय की प्रियकराची नजर खूप चांगली आहे असं असं वर्णन आहे ना, तर मग हा या शब्द कसा यायला पाहिजे? आता तुम्हाला कळलंच असेल मी आधी जे बोलले त्याच्यातून की मुलायम यायला पाहिजे ना, पिया की नजरिया, किती प्रेम आलं पाहिजे त्याच्यात, नजरिया जादू भरी पिया की नजरिया जादू भरी मोहनी ओ मन दे मरी कवन जतना करी आली कवन जतना करी आली नाही परे मोहे दे एक घरी नाही परे मोहे दे इथं पण मुलायमचा चैन नाही पडत आहे चैन, आणि ह्याला मी जोरकस गायला उगीच चैन एक घरी। गीत गाणं म्हणजे भांडण नाहीये, भांडण नाहीये, त्या गीताचा भावार्थ ओळखून ते गाणं आहे। आता कोणी म्हणेल की ती आमची स्टाईल आहे तर तुम्ही तसं गा जोरकसपणाने, कसं विचार न करता गा, हे माझी जी मत आहे मी तुम्हाला प्रांजळपणी सांगतेय। आता शब्दांची ओढाताण न करता सहजतेनं बंदिश गायला हवी, कारण वातावरण निर्मिती करणं स्वरांबरोबरच रागातील शब्दांवर पण अवलंबून असतं, बंदिशेवरच रागांची निर्मिती आणि बंदिश हा अर्थ असतो म्हणजे त्या त्या शब्दाप्रमाणे त्या रागांचे मूड्स आपल्याला दिसतात। आता दुसरी एक बंदिश असंच करतात पुर्याधनाश्रीची रे ना रे ना। तुमच्या सर्वांच्या परिचयाची आता कधी कधी काय होतं जन एकीकडे टाकतात आणि कार एकीकडे टाकतात, कसं सांगते तुम्हाला मी ऐकलेलं आहे, पायलिया जन कार मोरी कावर सोमते मग ती तिकडे टाकली जाते, कसं करतात ऐकवते, पायलिया जन कार मोरी अशीच ऐकलेली मी खूप ठिकाणी, कार काय कार मोरी माझी कार म्हणायचंय का असं मला वाटतं की कार म्हणायचंय त्यांना बहुतेक, पायलिया जन आता सम आली ना मग आता जन कार मोरी नाही तुमची पायलिया झनकारते हे सांगायचंय ना, मग ते कसं म्हणायला हवं, पायलिया जनकार मोरी सोडून आले पाहिजेत ना, शब्द तुटले की रसहानी होते, अर्थ पण बदलला ना मी आता सांगितल्याप्रमाणे, कार झाला जन इकडे गेल्यामुळे कार मोरी माझी कार असं झालं ना, पायलिया जनकार मोरी पायलिया जनकार मोरी जनन जनन बाजे जनकारी। आता समजा काही जण दम लागला की कसं करतात,
जनन जनन बा जे जनकारी जेला वेगळा टाकतात श्वास पुरत नाही आधी श्वास घेऊन टाकायचा जनन जनन बाजे जनकारी पायलिया जनकार ओरी पिया समजाऊ आता काही जण समेवर जोरकसपणे गायचं हा त्यांचा ट्रेंडच असतो म्हणजे मी ऐकलेलं आहे कारण समेवर आघात करून म्हणायची खूप जणांना सवय मग ते कसं होतं पिया समजाऊ समजत नाही अरे वा रागात म्हणतोय हा समज होत नाही पण तसं नाहीये ना हा ऐकत नाही हा हट्टे हट्टाने म्हणते ती की विनवणी करून म्हणते पिया समजाऊ समजावते मी पिया समजाऊ समजत नाही ऐकतच नाहीये असा भाव पाहिजे ना का समजत नाही असं पण गायलं जात पिया समजाऊ समजत नाही पासन मोरी देगी गारी ही पण वेदना आहे सास ननन त्या काळची पुन्हा बघा सगळ्याच बंदिशीमध्ये ही सामाजिक प्रक्रिया त्या काळची बहुतेक स्त्रियांना खूपच त्रास होत असावा असं मला वाटतं पासन मोरी देगी गारी पायलिया जनकार ओरी पायलिया जनकार असं ओढून घ्या त्याला बघा किती छान वाटतंय हे प्रयोग आपण करायला पाहिजेत गुरु तर आपल्याला छान शिकवतातच पण आपलं हे असं का ते तसं का आणि मग साहित्याचा आपणही विचार करायला हवा या शब्दातून कसा अर्थ प्रवाही होतोय का स्वरच प्रवाही असतात का मग शब्द प्रवाही नसतात का या सगळ्याचा आपण अभ्यास करायला हवा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगते की गीत आणि काव्य कसं महत्वपूर्ण आहे स्वर रसवाही आहेत पण शब्द त्याला पूरक आहेत उदाहरणार्थ गीत रामायण बघा शब्द प्रभू गदी माडगुळकर आणि स्वर प्रभू सुधीर फडके ही जी अजोड कलाकृती बनली ती आजपर्यंत लोकांच्या मनात ठसलेली आहे अजून एक शब्दांचं वैशिष्ट्य असतं जे तुम्ही अनुभवलंय का नाही मला माहिती नाही कुठला एक गीत प्रकार असतो त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दांचा उपयोग होतो आता पहा ना मी एक गीत प्रकार म्हणते आणि त्यातून तुम्हाला काय जाणवतं ते बघा आता तुम्ही ओळखायचे ते गीत प्रकार म्हणजे शब्दांवरून आपण तो गीतांचा फॉर्म ओळखू शकतो झुला झुलाए झुला झुलाए बगियानने करत सखी मोजवान माळली बगियानने करत सखी मौजवान माली झूला झूलाए सखी झूला झूलाए उत्तर भारतीय झूला हा गीत प्रकार आहे बघा ना स्वरांचं शब्दांचं किती म्हणजे असं सुंदर हिंदोळणं आहे की खरंच श्री कृष्ण कन्हैया झूला झुलत आहे झूला झूलाए सखी झूला झूलाए आता हे म्हणते तुम्ही ओळखा सावरे ऐजयो सावरे ऐजयो जमुना किनारे मोरागा जमुना किनारे मोरागा सावरे ऐजयो सावरे नजाकतीची ठुमरी प्रभातरेंनी लोकप्रिय केलेली बघा शब्द आणि स्वरांचा किती सुंदर मिलाप केलेला आहे आणि आपल्याला ओळखू येतं शब्द टाकले की आता हे कोणता फॉर्म आहे शब्दांवरून ओळखायचा तुम्ही समोर असतात तर मला छान वाटलं असतं कारण तुम्ही लगेच मला उत्तर दिली असती पण हे ऑनलाईन च असंच असत नंदलाला रे
शांत हे आभाळ तारे शांत तारे शांत वारे या धराचा सूराचा मंद झाला मंद झाला रे नीज माझा नंदलाला नंदलाला रे शब्दांवरून तुम्ही ओळखलाच असणार 100% अंगाई ओळखला का नाही एखादा तरी व्हिडिओत या आणि हो म्हणा म्हणालून व्हिडिओत या कोणीतरी आता हा प्रकार तर तुम्ही ओळखणारच रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला आतन घालाऊ माझ्या साडीला हा लावणी प्रकार म्हणजे शब्दांच्या फॉर्म वरून आपण त्याचे गीत ओळखू शकतो हे शब्दांचं सामर्थ्य आणि ह्या गीत प्रकारात तर शब्दांनाच महत्व आहे पण बंदिशीत पण आहे हे मी तुम्हाला आता समजावून सांगितलं आता शब्दांमध्ये एवढं ठराव सामर्थ्य आहे की त्यामुळे एखादा राग एखाद्या ठराविक मूड मध्ये आपण बांधून ठेवू शकत नाही वेगवेगळ्या मूड मध्ये रागांच्या कक्षा विस्तारता येतात आता कोणत्याही रागाला विशिष्ट रसामध्ये बांधून ठेवू नये असं मला म्हणायचं आता हे शब्दांचे फॉर्म त्यांचे गीत प्रकार आता तुम्ही म्हणाल की मग रागांचा मूड तर मी तुम्हाला भूप्रागामधून सगळे मूड दाखवले विराहाची बंदिश दाखवली पुन्हा पहिले पहिल्यांदाच प्रेम करणाऱ्या प्रेयसीची व्यथा सांगितली नंतर मग एक फिलॉसॉफिक बंदिश यामध्ये म्हणून मग भूप्राग शांतरस प्रधान आहे किंवा करुण रस प्रधान आहे असं काही नाही शब्दांच्या फील प्रमाणे त्या त्या रागाचे मूडचे बदलले जातात आता याच्यानंतर आपण तुमच्या आवडत्या गीत प्रकाराकडे येऊया सुगम संगीत हे तर आपल्या सगळ्यांना खूपच आवडतं आता सुगम संगीतामध्ये पण शब्दांना खूप महत्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे सुगम संगीतामध्ये गझल असो किंवा लावणी असो आता आपण गीतांचे फॉर्म्स बघितले त्यामध्ये पण आता उच्चारणाचं जसं आपण शास्त्रीय बंदिशीत पाहिलं की बंदिशी गाताना उच्चारणाचं महत्व आहे तसं सुगम संगीतामध्ये पण शब्दांचं जास्तीच उच्चारणाला महत्व आहे तुम्ही किती भावपूर्ण तो शब्द म्हणता किंवा तो शब्द तुम्हाला किती समजला आहे कोणत्या भावनेतून तो गायचा आहे तर आता काही काही रचना आपण अशा पाहिलेल्यात गायन क्रियेशी संबंधित की त्याचा भावार्थ उच्चारणामुळे बदललेला गेलेला आहे आता अर्थात ते गाणारे महान गायक आहेत पण शब्दांची फोड तिथे थोडी आपल्याला हे करून जाते आता तो ते गाणं तुम्हाला आठवत असेल ला ला एकीकडे टाकलेला आहे तुम्ही ऐकू शकता ला जून वाचने पटत नाही ते शब्दाची रचनाही झालेली आहे पण आपण त्याला मिंड मध्ये मांडून व्यवस्थित करू शकतो मूळ असं गायलेलं आहे ला जून जुवर समाली जून बाजूला गेलं ला जून हासने असे तुम्ही पण गाणे शोधायचे कुठल्या कुठल्या ह्याच्यात काय झालेले त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्या संगीतकाराचं ते देवत आहेत आपले पण थोडासा आपला पण अभ्यास ठेवायचा की कुठल्या आता इथे असं झालेलं आहे मग आपण कसं म्हणायला पाहिजे ह्याला ते आपल्याला बरं नाही वाटत आहे ना ला जून हासने आपण असं म्हणूया लाजून हासने हासून हे पाहणे मी ओळखून आहे तारे तुझे बहारे लाजून हासने घ्या ना मी तिथे तसं नका म्हणू लाजून हासने हे फक्त उदाहरण दिलं असंच एक भक्तिगीत आहे त्याचा मूड खूप चांगला आहे एक तोडीमध्ये आहे ते तर त्याचे म्हणताना कसा विपर्यास प्रत्येक स्पर्धेमध्ये मी पाहिलेला आहे ना 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 अरे अरे ज्ञान झाला ती पावन म्हणलं हे काय झाला एकीकडे ती एकीकडे गेलाय
हा शब्द असा असावा झाला सी. खूपदा तुम्ही पाहता ते सी वर सम येते म्हणून ते तसं गायलं जातं. अरे अरे ज्ञान झाला पिपावाला, काही गरज नाहीये आपण विचार करायचा त्या कलाकृतीवर. अरे अरे ज्ञान झाला पिपावाला, आणि जोर नको, तो पावन झालेला आहे ना, त्याला कठोरतेनं म्हणण्यात अर्थ नाही ना. ज्ञानेश्वर महाराजांना कठोरतेनं तुम्ही आवाहन नाही करू शकत ना. अरे अरे ज्ञान झाला ती पावाला जोडून म्हणायचा. अरे येऊ द्या ना समतीवर, काही प्रश्न नाही. अरे अरे ज्ञान झाला ती पावाला, तुझे तुझ ज्ञान कळवाले, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, मिटला संदेह अन्य तत्वी. अरे अरे ज्ञान झाला ती पावन. बघा बरं छान वाटतंय की नाही. खूप मैफिलीमध्ये मी समेच्या त्या आघातामुळे ते सी वेगळा झालेला पाहिला, किंवा मग ते म्हणण्याच्या पद्धतीमुळे मग आम्ही असंच गातो. तर हे असं तुम्ही मांडावं असं मला वाटतं. तिसरं एक गाणं आहे खूप सुंदर आणि हृदयनाथांची कंपोजिशन आहे, त्याच्यात पण तेच झालेले भावर सम येते म्हणून मग आम्ही समेवर जोर देतो. केव्हा धा धावर आली, केव्हा तरी पहाटे. नितळ अशी प्रेयसीची खूप सुंदर अदा केलेली अर्चना जोगळेकरण येतात, आणि तिची इतकी सुंदर भावना मांडलेली आहे ती, आणि अशा ताईने ते अतिशय गाऊन सुंदर केले. मग ते असं मांडलं जातं कधी कधी, के भा तरी पहाटे, काही गरज नाही, के भा तरी पहाटे, उलटून रात गेली मिटले रुकून डोळे, हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे, केव्हा बघा केव्हा तरी पहाटे. आता ते तुम्ही ठरवा केव्हा म्हणायचे का, केव्हा तरी पहाटे. आता काही गाणी असे असतात त्यामध्ये शब्दांवर जोर द्यावाच लागतो, आणि आशा भोसले ते काम बरोबर करतात, त्यांची आपण भावगीत पाहतो. आता हे असं आकात न करता म्हणणं चांगलं नाही वाटत. बघा चांदणी शिंपीत जाशी चालता तू, मुलायम ताने त्यांनी कसं म्हटलंय, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ओंजळी, असं म्हटलेले ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती, आसरी तारा फुले चांदणे शिंपीत जाशी तू चंचले. बघा काही शब्द जोरकस काही गीतातून टाकावे लागतात, आणि जिथे नाही तिथे मग शब्द कसे गाऊन त्या गाण्याचा रास करायचा हे नको. आणि ह्या उदाहरणावरून मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की गायन करताना स्पष्ट शब्दोच्चार पाहिजे, वेडे वाकडे हावभाव नको. हे आपल्या गायकाच्या गुण दोषामध्येच येतं. नीरसपणे बंदिशींचं किंवा सुगम असो काही असो त्याचं गायन नको. बंदिश किंवा गीताचा भाव ओळखून गायन करावं, कारण रसनिर्मिती हा गायनाचा मुख्य उद्देश आहे, आणि शब्द ते रस उद्दीपनाचं कार्य करतात. आणि रसनिर्मिती झाली नाही तर मग प्रेक्षक तुमच्याकडे पाठ फिरवतो. त्यासाठी मधुर शब्दात सुंदर गायन, त्या त्या गीताच्या भावानुसार गायन, हे माझ्या आजच्या व्याख्यानाचा तुम्हाला उपयोग होईल असं मला प्रांजळ वाटतं. कितीचा होईल ते तुम्ही ठरवा. अजून एक तुम्हाला मी एक्झाम्पल देते की मधला शब्द कसा म्हणावा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव, हे आम्ही दोन चार स्पर्धेमधून ऐकलं.
आता त्यावेळेसा तुम्ही जेव्हा फिल्म संगीत गाता तो कन्सेप्ट तुम्ही घ्यायला पाहिजे की कुठल्या पिक्चराइज्ड झालेलं आहे, कुठल्या सीनवर. अक्षरशः ते गाव सोडून जात असतात आणि ते मावळ्यांना आवाहन करतात की आम्हाला तुम्ही आम्ही सोडून जातोय, आम्हाला तुम्ही धाव घ्या, वाचवण्यासाठी आम्हाला धाव घ्या. तर काही जण ते असं गातात, अखेर तुला दंडवत. अरे वा, दंडवत म्हणजे असं नाही घालायचं खूप जोरामध्ये, दंडवत सोडून जाते राव. आणि मग शेवटी त्याच्यात येते ना, अखेर तुला दंडवत, असं सुरू झालं, तुला दंडवत, तुला दंड. अरे तो दंडवत अपेक्षित नाहीये, त्याच्यात मध्ये विनवणी केलेली आहे त्या मावळ्यांना की तुम्ही धावून या. अखेर तुला दंडवत सोडून जाते गाव सोडून जात आहेत, दरी दरी तुला मावळ देवा. मावळ्यांना देव म्हटलेले बघा, म्हणजे मावळ्यांचं कार्य किती मोठे आहे त्या काळामध्ये, शिवाजींच्या काळामध्ये. मराठा तितका मिळवावा हा पिक्चर येतो आणि तो पिक्चर तुम्ही पहा. दरी दरी तुन मावळ देवा देव सोडून नाव रे रे, अखेर तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. आता इथे कठोरतेनं चालेल का दंडवत म्हटलेलं? हे अशा खूपशा गोष्टी राग गायन क्रियेत, सुगम गायन क्रियेत अपेक्षित आहेत. माझ्या शब्दातून मी प्रांजळपणे त्या मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यातून जे घेता येईल ते घ्या, मतं पटली असतील तर स्वीकारा, नाहीतर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे गा. आता शेवटचा मुद्दा मी तुमच्या पुढे मांडणार आहे, लास्टचा मुद्दा. बहुतांशी आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात ठराविक राग असा अशा अमुक रस प्रधान आहे म्हणतात, ते सत्यही आहे. पण शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की शब्दांची रचना बदलून ठराविक रागामधील रस बदलून रागाच्या कक्षा विस्तारता कशा येतात. आता एकाच रागातील सुरावट बदलली तर समजा वेगळा इफेक्ट होतो, वेगळा इम्पॅक्ट होतो. पण एकाच रागातील सुरावट बदलली नाही, शब्द बदलले, तर रागाचा रस कसा बदलतो? सुरावट नाही बदलली मी, फक्त शब्द बदलणार आहे. आता तुम्ही पहा, राग भूपेश्री करुण रस प्रधान राग आहे. मध्ये दैवत शुद्ध केला की कोमल भूपेश्री राग तयार होतो. रे ना रे ना रे ना करून झाला ना. आता हृदयनाथ मंगेशकर यांनी बघा ना काय करून ठेवले. आता मी वरी तुम्हाला म्हटलं ना सुरावट एकच, पण मी आता त्याच्यात शब्द बदलले तर कसा भाव बदलतो. शृंगारिक शब्द आपल्या सुरेश भटांचे, माल दीप लागला करुण रस नाही, वाजवला तेव्हा वाटला भूपेश्री करूनच आहे, करुण रसाचाच रागे. माल अंग अंग, आता किती लढेवा. राजसा किती दिसात लाभला निवांत संग, मालवून ताक दीप साती थे पुना पुनात सिंग थे अजून रात हाय तू करून कोस एवढात स्वप्न भंग राजसा किती दिसात लाभला
निवांत संग मालून टाक दीप अब के हम बिछड़े मालून टाक दीप सुंगर अब के हम बिछड़े चेतवन तो शायद जमदाडे सर ऐकतात त्याची आवडती गझल आहे अके हम बिछड़े मालून विरह झाला की नाही अके हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले अके हम बिछड़े बघा श्रृंगार रस आणि अबके हम बिछड़े या गझल मधून करून रस निर्माण झाला. आता तुमच्या सगळ्यांचं आवडतं गाणं की नवीन कजरा रे तेरे कारे नैना आवडतंय सगळ्यांना. कजरा रे तेरे कारे असं का श्रृंगार तिचं वर्णन आहे ना नैना दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा भाव उत्पन्न झाला सुरावट एकच पण एका शब्दांमुळे भाव निर्माण झाला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कजरा रे तेरे कारे नैना. अजून एक असंच गाणं आहे शब्दांमुळे कसे संदर्भ बदलतात भक्ती प्रधान संवेदना निर्माण होतात कधी विरही शेवटीची एक भैरवी मी म्हणती हृदयनाथांची बघा आता त्याच्यामध्ये कसा इम्पॅक्ट होतो भक्तीरस पूर्ण ही रचना हृदयनाथांची आता ती शेवटी गायली जाते भैरवी पण आता खूपदा आपण कार्यक्रमाची सुरुवात पण ह्या गीताने करतो भैरवी मधल्या गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया ही सुरावट भक्तीरस पूर्ण झाली. आता खूप दिवसापूर्वी बासरी वादक असतो त्याच्या प्रेमात पडलेली नायिका आणि लता मंगेशकरचं गाणं त्याच टाईपचंय मैं पिया तेरी तू माने या ना माने मैं पिया तेरी तू जाने या ना जाने गजानना श्री गणराया युट्यूबवर खोजायचं हे गाणं आहे लता मंगेशकरचं मैं पिया तेरी तू माने या ना माने खूप सुंदर गाणं आहे गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया मैं पिया तेरी तू माने या ना माने मैं पिया तेरी तू जाने या ना जाने मंगल मूर्ति श्री गणराया काहे बनाई क्या गाण्यात आहे सेम चाल सेम सुरावट काहे बनाई मीठी ताने मैं पिया तेरी तू माने या ना माने मैं पिया तेरी तू माने या ना माने बघा शब्दांचे संदर्भ बदलले की एक भक्तिगीत तयार झालं आणि एक शृंगारिक गीत तयार झालं. बस माझ्या ह्या व्याख्यानाचा तुम्हाला उपयोग व्हावा असं मला प्रांजळपणे वाटतं आणि माझी मत तुम्हाला पटली तर घ्या हे पुन्हा सांगते. हे मी जे माझ्या सांगितिक प्रवासातून हे जमा केलं ते तुमच्या समोर मांडलं. प्राध्यापक श्वेता कल्याणकर संगीत विभाग प्रमुख त्यांच्या कलीग बकुल पाटील त्या चांगल्या मैत्रिणी त्या दोघी माझ्या प्राचार्य अशोक तेजनकर आणि म्हणजे उपप्राचार्य ह्या सर्वांचं मी आभार मानते ह्या व्याख्यानमालेत मला बोलावलं आणि दोन शब्द बोलायची संधी दिली माझ्या मनाला जे वाटलं ते बोलायची संधी दिली याबद्दल मी आभार मानते. थँक्यू सो मच मॅडम. संपूर्ण वन मिनिट मला आवाज येत नाहीये. नक्कीच मॅडम तुमचं जे मार्गदर्शन आम्हाला सर्वांना खूप लाभदायक ठरणार आहे कारण की इतक्या दिवस फक्त स्वरांनाच महत्व दिलं पाहिजे असं सगळीकडे सांगितलं जायचं सगळ्यांना. आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचो शिकवत असताना की भावना पण तितक्याच महत्वाच्या आहेत असं नाहीये की फक्त सुगम गाण्यामध्येच त्या भावना महत्वाच्या आहेत तर शास्त्रीय संगीतामध्ये देखील भावना प्रधान गायकी ही किती महत्वाची आहे ते आज तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवले त्याबद्दल सगळ्या मुलांना कळालंच आहे.
मुलांना जर काही विचारायचे असतील प्रश्न तर आपण 5 मिनिटं वेळ देऊया. कुणाला काही विचारायचं असेल तर आपला व्हिडिओ आणि आपला माईक ऑन करून मॅडमला विचारू शकता प्रश्न. काही कुणाला काही विचारायचं आहे? खूप पटलेलं दिसतंय. मला वाटतं इतकं सुंदर आणि डिटेल मॅडमनी विस्तृत वर्णन केल्यामुळे मला नाही वाटत की कुणाच्याही मनामध्ये काही शंका राहिल्या असतील. आणि संपूर्ण विभागाच्या वतीने, वरिष्ठ संगीत विभागाच्या वतीने आणि आमच्या मी घोगरे सर आणि श्वेता मॅडमच्या वतीने मी आभार व्यक्त करते. अगदी आदरपूर्वक आणि नम्रतापूर्वक मॅडमचे आभार व्यक्त करते. काही गोष्टी असतात की ज्या गुगल आणि युट्यूब तुम्हाला देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना असं वाटतं की काही गुगल सर्च केल्यावर मिळेल, पण एक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाकडून आपल्याला असं प्रेशियस असं नॉलेज जे थँक्स टू टेक्नॉलॉजीमुळे मिळतंय आज घरी बसल्या. आणि फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर आम्हाला सुद्धा त्याचा खूप फायदा झालाय मॅडम. इतक्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही सांगितल्या, शब्दामध्ये संगीत, संगीतामध्ये शब्दांचं स्थान, त्यामध्ये मला वैयक्तिकरित्या सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे कुठल्या बंदिशी वरून त्या ते शब्दांचं उच्चारण आणि समेवर येण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते हे मला आज पहिल्यांदाच या वेबिनारमुळे समजलं. तर आणि फ्युचरमध्ये आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर तुमचं वेबिनार आपण अरेंज करू असं मी आशा करते. आणि पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही तुमचा बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. ओव्हर टू यू श्वेता मॅडम. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करते, कारण की ऑनलाईन असल्यामुळे असं वाटलं होतं की हे सर्वजण येतील की नाही याची शंका होती आम्हाला. पण नक्कीच मॅडम नाव सांगितल्यानंतर ते म्हणले की नाही मॅडमचं, कारण की आपल्याकडे मॅडम परीक्षक म्हणून पण येतात. याच्या आधी पण मॅडमचा वेगळा आपल्याकडे सेमिनार झाला होता ज्याच्यामध्ये मार्गदर्शन लाभतं. आणि मला खूप आनंद होतोय की माझ्या गाईड आहेत आणि मला जे मार्गदर्शन लाभतं ते माझ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन लाभावं ही एक इच्छा होती आणि ती आज इच्छा झाली आहे. तर आपण इथे थांबूयात. पुनश्च एकदा देवगिरी महाविद्यालय आणि वरिष्ठ संगीत विभागाच्या वतीने मी संगीत विभाग प्रमुख या नात्याने तुमचं हार्दिक आभार व्यक्त करते मॅडम. आणि हे सेशन इथे संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. हॅलो. हा हॅलो. हॅलो 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 कोण बोलतय? मी डॉक्टर कविता कुलकर्णी. मी ठाण्यावरून अटेंड करते हे सेशन. ओके ओके. हा मला फक्त आणि मॅडमने खूप सुंदर एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि आपण हा जो उपक्रम घेतला तो पण खूप छान विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये पडणारा वगैरे, त्यामुळे मी आवर्जून हा उपक्रम अटेंड केला आणि मला पण छान माहिती मिळाली. फक्त मला एक थोडस सांगायचं होतं, म्हणजे मला जे वाटलं पहिली जी बंदिश आहे भूप्रागाची, जब ही सब निरपत निरास भय, भूप्रागाची बंदिश आहे, तर मी पण त्या बंदिशींचा विचार करते नेहमी गाताना. तर या बंदिशीची पार्श्वभूमी मला स्वतःला अशी जाणवली की सीतेचं म्हणजे स्वयंवर जे आहे तेव्हा सगळे राजे तिकडे बोलवलेले होते ना स्वयंवरासाठी, तर त्याच्यासाठी आपले रामराजे पण गेलेले रामचंद्र. आणि मग त्या बंदिशीची ती पार्श्वभूमी आहे, म्हणजे गुरु वंदना अशी फक्त तेवढी नाहीये, तर त्याची पार्श्वभूमी ही आहे की जब ही सब निरपत, म्हणजे निरपत म्हणजे राजे निराश भय, निराश झाले की ते धनुष्यबाण कोणाला सुचवता येईना, जे स्वयंवरासाठी मांडलेलं होतं आणि स्वयंवराची अटच ती होती सीतेच्या की ते धनुष्य जे उचलेल त्याच्याच ती गळ्यात वरमाळ घालणार. आणि म्हणून अशी ती आहे बंदिशीच्या पाठची पार्श्वभूमी की जब ही सब निरपत निराश भय, हे स्थायी आहे आणि त्याचं उत्तर अंतरेमध्ये गुरुपद कमल वंदे, की रामचंद्र उठलेत आणि त्यांनी स्वतःच्या गुरूंना नमस्कार केलाय. आणि मग ते चाप समीप गए, चाप म्हणजे धनुष्यबाणाच्या जवळ गेले.
असं म्हणजे हा हॅलो मला हे असं जाणवलेलं आहे आणि ते स्वयंवर जो मॅडम लेफ्ट झाले. अच्छा ओके ओके. हा नाही तरी पण तुमचं जे आहे तुमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते जे बाकीचे जे स्टुडंट्स होते त्यांना पण कळालं ते मला कळेल. मॅम कविता कुलकर्णी मॅम तुम्ही कुठनं आहात तर एकदा मला सांगाल. मी मूळची परभणीची आहे मॅडम. माझे वडील डॉक्टर कमलाकर परळीकर त्यांची मी मोठी मुलगी आहे. डॉक्टर कविता राजीव कुलकर्णी मी ठाण्यात असते. मी संगीत शिक्षिका पण आहे आणि मी स्वतः तर परळीकर गुरुजींचं नाव घेतलं म्हटल्याच्या नंतर लक्षात आलं माझ्या. ऍक्च्युली तुमचा व्हिडिओ ऑफ आहे ना त्याच्यामध्ये माझ्या लक्षात नाही आलेलं. ओके ओके. फक्त नाव दिसत आहे या ठिकाणी त्यामुळे. ओके नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मला ते सांगायचंच होतं म्हटलं सांगूया आपण. नाही चांगलं झालं नक्की. म्हणजे काही असतं की बऱ्याच वेळेला एखाद्या बंदिशीमध्ये कोण कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहतो हे लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेला बंदिशीचा अर्थ सांगत असताना आपण विद्यार्थ्यांना त्याचा भावात्मक अर्थ सांगतो स्वरात्मक अर्थ सांगतो आणि ते कळालं पाहिजे मुलांना. ते तुम्ही पण सांगितलं त्याबद्दल तुमचे पण मी आभार करते. धन्यवाद. मला त्या बंदिशीच्या पाठची जी संकल्पना होती ती खूप भावली. अच्छा त्याची जी पार्श्वभूमी आहे ना की रामाचं सीतेचं स्वयंवर आहे रामचंद्र तिथे गेलेले आहेत आणि धनुष्यबाण कोणालाच उचलता येत नाहीये अशी ती पार्श्वभूमी आहे आणि त्याच्या त्या पार्श्वभूमीवरती ती बंदिश आहे. म्हणजे फक्त गुरुवंदना एवढंच नाहीये त्याच्यामध्ये तर ती ही पार्श्वभूमी आहे की स्वयंवरासाठी ते गेलेले आहेत म्हणून जब ही सब निरपत निराश भये असं म्हटलेलं आहे. सगळे निराश झाले राजे आलेले ते कोणाला प्रयत्न करून तो धनुष्यबाण उचलता नाही आला आणि मग त्यांचे सगळे प्रयत्न विफल झाले आणि मग रामचंद्र उठले. पण त्याच्या आधी ते सरळ धनुष्यबाण उचलायला नाही गेले तर त्यांनी गुरुजीचा चरण स्पर्श केला म्हणून गुरुपद कमल वंदे चाप समीप गए असं. लेफ्ट झाले त्यांना नक्की मी परत एकदा सांगेल हे की तुम्ही जे वर्णन करून सांगितलेलं या बंदिशीचं त्यांना पुन्हा एकदा सांगेल. अगदी अगदी. आणि पुन्हा कधी असेल तर जरूर तुम्ही सांगा म्हणजे लिंक जॉईन करेन नाही मी. माझ्या स्वतःच्या ज्ञानात भर पडलीच आहे मला खूप आवडलं. आणि आता लिंक एक संगीतिक ग्रुपवरच आलेली आहे तर कोणी पाठवली ती बघितली नाही मी. जस्ट 7 वाजले होते म्हणून लगेच जॉईन केली मी. पाहिली लिंक आणि लगेच जॉईन केली. अच्छा अच्छा. तुम्ही फेसबुक वरनं पण आता याच्या पुढे पण वेबिनार घेणार आहोत आम्ही तर तिथं लिंक मिळेल फेसबुक वरनं वगैरे. हो चालेल चालेल. मॅडम माझा बंदिशीचाच विषय आहे म्हणून मी एवढं सांगू शकते. माझं पीएचडी झालंय बंदिशीच्याच विषयामध्ये. मुंबई विद्यापीठातून मी पीएचडी केलेली आहे. डॉक्टर मनीषा कुलकर्णी माझ्या गाईड होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं पीएचडी संपलेलं आता गेल्या वर्षी. अच्छा अच्छा. तर त्यामुळे बंदिशीकडे माझंही लक्ष जात म्हणून धन्यवाद मॅडम मला बोलायची संधी दिली तुम्ही. आपली त्यामुळे आपला परिचय झाला त्यामुळे बरं वाटलं मला पण. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आता हे सेशन याच ठिकाणी आपण संपूया. धन्यवाद. सगळे लेट होऊ शकता आता. लेफ्ट होऊन जा बाकीचे सर्व. मॅडम मीटिंग एंड करूयात आता आपण. हॅलो मोरे मॅम आपण मीटिंग एंड करूयात.